भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला असून हा दिवस रामनवमी म्हणून भारतासह जगातील अन्य देशातही साजरा केला जातो. रामनवमीचा उत्साह रविवारी पनवेलसह परिसरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पनवेलमधील बापटवाड्यातले श्रीराम मंदिर तसेच शहरातील साईबाबा मंदिरामध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रामनवमी निमित्त पनवेलमध्ये ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलच्या बापटवाड्यातील श्रीराम मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रामनवमी निमित्त येथील मंदिरामध्ये भक्तांची रीघ लागली होती. श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी यावेळी घेतला. बापटवाड्यातील रामनवमी उत्सवाबाबत ज्येष्ठ श्रीराम भक्त श्रीकांत बापट यांनी अधिक माहिती दिली. असंख्य या पनवेल प्रवेशाचे सगळे भक्तगण त्या दिवशी इथे जमतात. पालखी भजन कीर्तन असं नऊ दिवस सप्ताह चालतो. आज जो सप्ताह चालू आहे आत्ता गाण्याचा कार्यक्रम ह्या अमृताधारक म्हणून आणि भाग्यजी बापट आणि त्यांचे सहकारी त्यांचा आत्ता कार्यक्रम चालू आहे गाण्याचा. रामाच्यावर सगळी गाणी आहेत. आज सगळी रामनवमीच्यामध्ये रामाच्या गाणी सगळी आहेत. पनवेल रेल्वे स्टेशनजवळील साईबाबा मंदिरामध्ये रामनवमी निमित्त अभिषेक कीर्तन प्रवचन साईबाबांची महाआरती तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप साईनारायण बाबांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला.